पण आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे, प्रश्नच नाही. लताबाई म्हणजे प्रश्नच नाही, भीमसेनजी म्हणजे प्रश्नच नाही, सुधीर फडके म्हणजे प्रश्नच नाही, गजाननराव वाटे म्हणजे प्रश्नच नाही. प्रश्नच नाही ह्या एका वाक्प्रचारामुळे आपलं फार नुकसान झालंय असं मला वाटतं. याच्यामुळे काय होतं की आपण जे चांगलं जे उत्तम आहे ते कधी त्याचा अनालिसिस करून त्याची पारख करून बघतच नाही. लताबाई म्हणजे प्रश्नच नाही म्हटल्यावर लताबाईंसारखं गायिका व्हायचं हे स्वप्न बऱ्याच लोकांना आहे. पण जोपर्यंत तुम्ही जे उत्तम आहे त्याला प्रश्नच विचारत नाही, त्याचं जरा इकडनं तिकडनं त्याची परीक्षाच बघत नाही, त्याच्यात काय चांगलं आहे काय वाईट आहे काय भावलं नक्की ह्याची पारखच करून घेत नाही, तोपर्यंत पुढच्या पिढीतल्या गायिकेला लता मंगेशकर होणं अशक्यच असतं.